शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे? शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? तर हे काय बघा, विशेषण आहे. शिपाई शूर होता यामधलं काय विशेषण आहे. राजा या शब्दाचं सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. राजाचं सामान्य रूप काय होतं? राजाच होतं. लक्षात ठेवा, राजाचं सामान्य रूप काय होतं? राजाच होतं. कोणत्या कोणत्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही? दादा, काका, मामा, नाना, ऋषी, मुनी, गुरु, शत्रू, खेळाडू, याचं काय होत नाही? सामान्य रूप होत नाही. बरोबर. तसं बघा, बाकीचेचं कसं होतं? झाडाचं काय होतं? झाड होतं. शाळाचं शाळा होतं. बरोबर. तर बघा, दादा, काका, मामा, नाना, ऋषी, मुनी, गुरु, शत्रू, खेळाडू, याचं काय होतं? सामान्य रूप होत नाही. तसंच राजाचं काय होतं? राजाच. 42 नंबरचा प्रश्न काय बघा, कवी या शब्दाचं विरुद्धलिंगी शब्द काय होईल? कवी या शब्दाचं विरुद्धलिंगी शब्द काय होईल? राईट आन्सर बघा, ऑप्शन्स क्रमांक डी, कवयित्री. लक्षात ठेवा, कवयित्री याचं काय होईल? विरुद्धलिंगी होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखायचा आहे. तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, मी. हे काय बघा, मी. पुढचा प्रश्न आहे, झिरो माईल स्थाईल कोणत्या शहरामध्ये? झिरो माईल स्थान खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक सी, नागपूर. झिरो माईल स्थान हे कोणत्या शहरामध्ये? नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, त्वचा जर स्पर्श असेल तर नाकाने काय करता येतं आपल्याला? तर नाकाने आपल्या सगळ्याला माहिती काय करतो आपण? ऑप्शन क्रमांक सी, गंध ओळखतो. लक्षात ठेवा, गंध. पुढचा प्रश्न आहे बघा, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांचा उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. वाक्यातला आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर हे कोणतं वाक्य आहे पहा? मिश्र वाक्य. ऑप्शन क्रमांक सी, मिश्र वाक्य. जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला, हे काय बघा? मिश्र वाक्य. तर मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल आणि अनअकॅडमी आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर काय उपयोग नाही. कारण की बघा, अनअकॅडमी हा भारतातील सगळ्यात मोठा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला काय करायचं आहे? प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, अनअकॅडमी सर्च करायचं आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोड मागितला तर SMB10 आपला कोड आहे. लक्षात ठेवा, SMB10 हा जर कोड यूज केला तर तुम्हाला पूर्णपणे बघा मोफत ॲक्सेस मिळेल. मोफत फ्रीचे क्लासेस बघता येतील. त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सुद्धा SMB10 हा कोड यूज करायचा. बघा SMB10 खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या प्रोफाईलची लिंक दिलेली, त्या लिंकला फॉलो करू शकता. त्या ठिकाणी सुद्धा आपण क्लास घेत असतो. बघू शकता, क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला भरपूर फायदे आहेत. लाईव्ह घरातल्या घरात शिकता येणारे, PDF वगैरे सगळं टॉप शिक्षक आपल्याला शिकवण्यास मदत करणार या ठिकाणी. आपल्यासाठी बघा PSI STI ASU साठी कंबाईन एक्झामसाठी बघा यशाची किल्ली बॅच असते, रणांगण बॅच आपल्याला माहिती आहे, राज्यसेवासाठी असते, पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ह्या बॅचेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील. राज्यसेवेसाठी एक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी. बरोबर. याचासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत गरुड, जे बघा फक्त STI मेन्स एक्झामसाठी चालू झालेली. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 12 महिन्याच्या प्लस सबस्क्रिप्शनवरती 3 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन मोफत आहे आणि 24 महिन्यावरती 4 महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन एकदम मोफत भेटणार आहे. त्यामुळे याचा लगेचच्या लगे लाभ घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे, आपण बघून घ्या कशी वापर. 1710 रुपयाला 1 महिना, 4275ला 3 महिन्याचं आहे, 7695 रुपयाला बघा केवढ्याला आहे 6 महिन्याचं आहे आणि 1 वर्षाची क्लास लावली. 1 वर्षाचं पॅकेज आहे 9405 आणि 2 वर्षाचं आहे बघा 13680. खालील जोड शब्दाचा पोट शब्द ओळखायचा आपल्याला. महर्षी. 50 नंबरचा प्रश्न आहे. महर्षी राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाआदिक ऋषी. बरोबर काय होतं बघा? महर्षी होतं. महाआदिक ऋषी बरोबर महर्षी असं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, यामध्ये काय बघा? कर्मणी प्रयोग आहे. कोणता? कर्मणी प्रयोग. व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? कोणता? व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. कोणत्या? अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याचं रेणूसूत्र खालीलपैकी काय आहे? कशाचं? पाण्याचं रेणूसूत्र खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक H2O हे काय बघा? पाण्याचं रेणूसूत्र आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर सगळ्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक एक, क्लोरोफिल या द्रव्यामुळे काय होतात? झाडाची पाने हिरवी दिसतात. कोणत्या? क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गटात न वासणारा शब्द ओळखायचा आपल्याला. गटात न वासणारा शब्द. तर बघा ऑप्शन क्रमांक ए, बलोचिस्तान हे
गटात न बसणारा शब्द आहे बलुचिस्तान. 64 नंबरचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणतं, खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणतं. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, बागडत आहोत हे काय बघा अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद आहे. कोणतं? बागडत आहोत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या रेखा वृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात, कोणत्या रेखा वृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, 180 रेखा वृत्ताला, कितीला? 180 रेखा वृत्ताला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले आणि पांढऱ्याला पिवळा म्हटलं तर दुधाचा रंग कोणता, दुधाचा रंग कोणता. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, पिवळा रंग. लक्षात ठेवा, पिवळ्यालाच काय म्हटलेलं आहे? पिवळा म्हटलेलं. इथं बघा पांढऱ्याला काय म्हटलेलं? पिवळा म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न काय बघा, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे, कोणता? शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे, सांगा पटकन. शनिवारवाडा. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, बाजीराव पेशवे. लक्षात ठेवा, बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे. कोणाच्या? बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ती पहा समोर बसाली या वाक्याचा काळ ओळखायचा आहे, ती पहा समोर बसाली या वाक्यातला आपल्याला काळ ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे कोणता काळ, यामध्ये साधा भूतकाळ आहे. बघा ती पहा समोर बसाली, कुठं आली? समोर बसाली, याच्यामध्ये साधा भूतकाळ आहे. पुढचा प्रश्न काय बघा, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब म्हणतात. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, त्यांना काय म्हणतात? आपण केवल प्रयोगी असं म्हणतो. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे पहा, देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखायची. देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती कोणती? बघा चतुर्थी असे होईल. बघा चतुर्थी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, यमुना ही नदी बघा बंगालच्या उपसागराला मिळत नाही. कोणती? यमुना. पुढचा प्रश्न आहे, अख्ख्या जगातील सगळ्यात लांब नदी कोणती? लक्षात ठेवा, अख्ख्या जगातील सगळ्यात लांब नदी कोणती? कोण लाईन का सांगता? जगातील सगळ्यात लांब नदी. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, नाईल नदी बघा जगातील सर्वात लांब नदी आहे. कोणती? नाईल नदी. 81 नंबरचा प्रश्न काय बघा, मिठाचं रेणूसूत्र काय आहे? तर मिठाचं रेणूसूत्र आहे बघा NaCl. काय बघा? NaCl. पुढचा प्रश्न आहे, दहशतवाद विरोधी कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणतं सशस्त्र दल काम करते? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, फोर्स वन. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरतं पद सांभाळतं? राज्यपालाचं जर पद हे झालं तर कोण तात्पुरतं सांभाळतं? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, मुख्य न्यायाधीश सांभाळतात. लक्षात ठेवा, मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न आहे बघा, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी, रवींद्रनाथ टागोर आहेत. पुढचा प्रश्न बघा, दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती? दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, हम्पी होती. कोणती होती? हम्पी. तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तो नेहमी लवकर झोपतो, तर यामध्ये काय बघा? रीती वर्तमान काळ. तो नेहमी लवकर झोपतो, रीती वर्तमान काळ. कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळतो. कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे बघा, ओरिसा भुवनेश्वर तर मणिपूरची राजधानी कोणती? ओरिसा भुवनेश्वर तर मणिपूरची राजधानी कोणती? बघा इन्फाळ. लक्षात ठेवा, इन्फाळ. पुढचा प्रश्न आहे बघा, तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, विसर्ग संधी. तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? विसर्ग संधी. राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रपतीचा कार्यकाल किती? 5 वर्षाचा असतो. किती? 5. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा आहे बघा अहमदनगर. कोणता? अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे?
बांधला आहे विचारलं आपल्याला. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग. तर पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे निर्मला सीतारामन हे काय आहेत बघा, केंद्रीय अर्थमंत्री आहेत. लक्षात ठेवा केंद्रीय अर्थमंत्री.